संख्या कल्याण समिति गठित झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे मुस्लिम समाजाला आरक्षण भेटलंच पाहिजे भेटलंच पाहिजे भेटलंच पाहिजे पंतप्रधानांचा 15 कलमी कार्यक्रम जाहीर झालाच पाहिजे झालं पाहिजे कुणाचा लोकसेना संघटनेचा विजय असो अल्पसंख्याक कल्याण समिती गठित झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे अरे होत कसे नाही झालीच पाहिजे होत झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे उर्दू वाचनालयाची स्थापना झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे उर्दू वाचनालयाची स्थापना झाली की मंडळाला निधी दिलाच पाहिजे दिलाच पाहिजे दिलाच पाहिजे समिती गठित झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे अल्पसंख्याक कल्याण समिती गठित झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे कल्याण समिती गठित झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे होत कसे नाही झालीच पाहिजे होत कसे नाही झालीच पाहिजे आम्ही आज लोकसेना संघटनेमार्फत जिल्हाधिकाऱ्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहोत. आमची जी मागणी आहे प्रधानमंत्रीच्या 15 सूत्री कार्यक्रम राबवण्यासाठी तसेच जिल्ह्यातील मुस्लिम अल्पसंख्यक समाजाच्या विविध समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली जाते अल्पसंख्यक कल्याण समिती. गेल्या 3 वर्षापासून आम्ही समितीसाठी मागणी करत आहोत परंतु आजपर्यंत जिल्हा अल्पसंख्यक कल्याण समिती गठीत करण्यात आली नाही. त्यासोबत इतर जिल्ह्यात पण समिती गठीत करण्यात आली नाही आणि त्यासोबत 2012-13 बीड जिल्ह्यात जिल्हा परिषद संलग्न 160 उर्दू बालवाडे मंजूर झाले होते ते बालवाडे आज गायब झालेले. आमची मागणी आहे की ते बालवाड्या प्रकरणी चौकशी करण्यात यावी आणि मागच्या सरकारमध्ये एक आदेश निघाला होता की जे बालवाडे आहे अंगणवाड्यामध्ये रूपांतर करा. जिल्ह्यात नेमके किती उर्दू बालवाडे अंगणवाड्यामध्ये रूपांतर झाले याच्या डेटा पण जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाकडे अवेलेबल नाही. त्याचसोबत आमची प्रमुख मागणी आहे की राज्यातील इतर समाजासाठी बाटी आणि साठीसारखी एक संशोधन संस्था निर्मिती करण्यात आली तसंच अल्पसंख्यक समाजासाठी संशोधन व प्रशिक्षण संस्था निर्मिती करण्यात यावी. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्य अल्पसंख्यक कल्याण समितीचे सदस्य संदीप भैया क्षीरसागर यांना आम्ही घेराव घालणार आहे आणि त्यासोबत तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत.